जनादेश कार्यक्रमात आता घेऊयात नाशिक जिल्ह्यामधल्या लढतींचा आढावा। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ आहेत। यात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नांदगाव, येवला, बागलाण, कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवड या मतदारसंघांचा समावेश आहे। सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, त्यापाठोपाठ भाजपाचे 5, शिवसेनेचे 2 तर काँग्रेस आणि MIMचा प्रत्येकी 1 आमदार आहे। इगतपुरीमधून गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून निवडून आलेले हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे एकंदर विद्यमान आमदारांची संख्या पाहता जिल्ह्यावर महायुतीचं वर्चस्व आहे। मात्र या वर्चस्वाला लोकसभा निवडणुकीने धक्का दिला। लोकसभा निवडणुकीत 15 पैकी केवळ 6 मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं तर 9 ठिकाणी महाविकास आघाडीचं प्राबल्य राहिलं। या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, इगतपुरी, चांदवड, देवळाली या 4 मतदारसंघात बंडखोरी आहे। या निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाचे राहुल ढिकले विरुद्ध शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश गीते विरुद्ध मनसेचे प्रसाद सानप अशी तिरंगी लढत आहे। नाशिक मध्यमध्ये भाजपाच्या देवयानी फरांदे यांच्यासमोर शिवसेना उभाटा पक्षाचे वसंत गीते यांचं आव्हान आहे। नाशिक पश्चिममध्ये भाजपाच्या सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेना उभाटा पक्षाचे सुधा कर बडगुजर आणि तिकीट नाकारल्यामुळे भाजपातून मनसेत गेलेले दिनकर पाटील आहेत। देवळालीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांच्यासमोर शिवसेनेच्या राजश्री अहिरराव तसंच उभाठा शिवसेना पक्षाचे योगेश खुलप आहेत। इगतपुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर विरुद्ध काँग्रेसचे लकी जाधव विरुद्ध अपक्ष उमेदवार निर्मला गावित अशी लढत आहे। इथे मनसेने देखील उमेदवार दिला आहे। दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुनीता चारोसकर अशी लढत आहे। कळवण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार यांच्यासमोर माकपच्या जीवा पांडू गावित यांचा आव्हान आहे। निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर विरुद्ध शिवसेना उभाटा पक्षाचे अनिल कदम अशी लढत आहे। सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांच्यासमोर शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उदय सांगळे आहेत। नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली असून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे गणेश धात्रक अशी तिरंगी लढत इथे होणार आहे। येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे माणिकराव शिंदे अशी थेट लढत आहे। चांदवडमध्ये भाजपाचे राहुल अहिर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल विरुद्ध भाजपा बंडखोर अपक्ष केदा आहेर अशी लढत आहे। बागलाणमध्ये भाजपाचे दिलीप बोरसे यांच्या विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण आहेत। मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे यांच्यासमोर शिवसेना उभाठा पक्षाचे अद्वय हिरे यांचा आव्हान आहे। मालेगावमध्ये काँग्रेसचे एजाज बेग विरुद्ध समाजवादी पार्टीचे शान ए हिंद निहाल अहमद विरुद्ध MIMचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल विरुद्ध अपक्ष आसिफ शेख अशी चौरंगी लढत आहे। नाशिक जिल्ह्यातल्या लढतींविषयी आणि राजकारणाविषयी चर्चा करण्यासाठी